प्रशासनाचे थोडे दुर्लक्ष झाले की लगेच जनतेच्या धान्यावर या दुकानदाराचा डोळाच असतो की काय असा प्रश्न आता उपस्थित होतोय. त्याला कारणही तसंच आहे. आता हेच बघा, नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात दुकानदाराच्या मनमानी कारभाराचा काय परिणाम झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनतेची अन्नासाठी परवड होऊ नये म्हणून नेहमीच धान्यासह 80% जनतेला मोफत गहू, तांदूळ, डाळी वाटप करण्यासाठी स्वस्त धान्य दुकानदारांना धान्य पुरवठा केला जातो. असे असले तरी हे धान्य देण्यासाठी दुकानदारांचे पोटसूळ उठत असल्याचे प्रकार अनेक गावांमधून चालू आहेत. असाच एक प्रकार हदगाव तालुक्यातील महाताळा या गावामध्ये घडलाय. त्यामुळे दुकानदाराच्या विरुद्ध कारवाई करून परवाना रद्द करावा आणि दुकानदारावर फौजदारी गुन्हा दाखल करावा यासाठी येथील 192 गावकऱ्यांनी निवेदन देऊन हदगाव तहसील कार्यालयाच्या समोर आमरण उपोषण 9 तारखेपासून सुरू केलं आहे. आम्ही मौजे महाताळा येथील नागरिक आहोत. आम्हाला व्यवस्थित राशन मिळत नाही. मिळालं तर 5 व्यक्तीचा माल देतो आणि जास्त दराने पैसे घेतो. आम्ही जवळपास 5-6 महिने झाले आमच्या दुकानदारावर कारवाई करून त्यांना निलंबित करावं असे आम्ही 150 ते 200 अर्ज तहसीलदाराकडे दिलेले आहेत. त्यांनी कुठलीही कारवाई अजून केली नाही. आमची ग्रामस्थाची अशी विनंती आहे की त्यांचे राशन दुकान आहे निलंबित करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा ही गावकऱ्याची कळकळीची विनंती आहे. हे उपोषणकर्त्यांना बाबूराव पाटील कदम कोहळीर यांनी भेट देऊन न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिलंय आणि लवकरात लवकर निर्णय घेऊन या गरीब लोकांना न्याय मिळावा. या बाबतीत महसूल प्रशासनाचे मात्र साफ दुर्लक्ष दिसून येत आहे. न्यूज 15 मराठीसाठी बालाजी घडबळे, हदगाव, नांदेड.